संध्याकाळची वेळ असा आणि याच्यात पण आहे ना गवताची गंजी असं आहे सर. हे लाकडा शेणकुल आहेत. शेणकुल आहेत. आता संध्याकाळचा वेळ आणि संध्याकाळच्या वेळी होळिका बनवली जाते. होळी बनवली जाते गोणीमध्ये. तर जसं मागाशी सांगत होते ना तसे मग ती तयारी चालली असतं आणि संध्याकाळच्या वेळेस जास्ती याची तयारी चालतात होळिका बनवण्याची. म्हणजे होळी जी जाळायची असते तर ती रचली जातात आणि ती संध्याकाळच्या वेळेस बनवली जातात ती. चला पुढे जाऊया आणि बघूया आणखी. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. तर मग आज असं होळिका दहन आणि होळीमुळे मग त्याचं पूजन वगैरे केलं जातं आणि पूजन करताना मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बघू शकता होती आपण हैसरी पण. तर मग हा कसा की सध्या होळी तर मग पूर्ण बांधून घेतली म्हणजे रचून घेतली आणि रचून घेतल्यानंतर मग त्याची ना सर्व जास्त करून मग बायका वगैरे येतात आणि मग त्याची पूजा करतात. पूजा केल्यानंतर मग ती जाळली जातं म्हणजे होळिका दहन केलं जातं. तर मग ह्योच ही जी परंपरा ही तुमच्यापर्यंत आणण्याचा जो प्रयत्न होतो ह्यो प्रयत्न जर तुमचा आवडला तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करायचं असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो चला हे पण बघू. बाबा नारळ वगैरे आतमध्ये सर्व हे टाकले. इकडची बघू शकतो तो नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य पण टाकलेले असतो. ही अशी पूजा केली जाते. पाणी सोडलं. त्याच्यानंतर अगरबत्ती दिवा पेटल. त्याच्यानंतर त्याला नैवेद्य दाखवलं, पूजा केली जाते, त्या नैवेद्य दाखवला जातो. पूजा चालू करा. गर्दी बरीच झाली. सर सोबत मी मगापासून एकटा होतो. सोबत कोणतरी असलं पाहिजे ना. आता एवढे लोक सोबत आहेत, एकमेकांच्या सोबत पूजा करतात. माझ्यासोबत कोणतरी असला पाहिजे ना बॅकअपला. बरं, होळिका दहन, होळिका दहनचं जर बोललं तर मग इतिहास असं असा की ज्यावेळेस हिरण्यकश्यप हे राक्षसच मानलं जात होतं जे विष्णूची पूजा करत नव्हता, बरोबर आहे. हां, आणि त्याच घरात एक विष्णू भक्त होतो, त्याचं नाव प्रल्हाद. आणि
विष्णू आणि हिरण्यकश्यप यांच्यामध्ये जे वैर होतं ते वैर म्हणजे फक्त भक्तीचं, की भक्ती नाही करत होता. आणि प्रल्हाद हा विष्णूचा भक्त असल्याकारणाने तो दिवसभर नाम स्मरण करत बसायचा आणि त्याला संपवण्याचा विचार केला तो हिरण्यकश्यपने. आणि म्हणून ज्या वेळेस होलिका ही त्यांची बहीण हिरण्यकश्यपची म्हणजेच भक्त प्रल्हादची आत्ते, तर मग तिला वरदान होतं. ते वरदान कसं होतं की तिला आग म्हणजे अग्नीचा काहीच त्रास होऊ शकत नव्हता किंवा अग्नी तिला हानी करू शकत नव्हती. म्हणून मग त्याने काय सांगितलं की प्रल्हादला ती घेऊन आगीमध्ये बसेल. पण मग होतं उलटं. भक्त प्रल्हाद म्हणजे प्रल्हादाला काहीच होत नाही, त्या आगीची इजा होत नाही, बिलकुल चटका लागत नाही, काहीच होत नाही. पण मग होलिका त्यात जळून होलिकाचा अंत होतो आणि तिथून ही प्रथा चालू झाली आहे ही होलिका दहनची. आता गर्दी वाढली भरपूर. होलिकाला तो जो प्रसाद दाखवला जातो त्याच्यामध्ये पुरणपोळी तर एक असतेच, पण हे पापड कुरडया वगैरे पण असतात, हे मी आज पहिल्यांदा बघितलं. चला पूजा करा, पाणी सोडा. बरं चला, बरोबर बरोबर. आता ही पुन्हा येईल. त्याने अगरबत्त्या विझल्या पण ते पाणी टाकलं ते. हा हे पण बरोबर आहे. हे नारळ पण घेऊन जातो. किती वेळा फिरतात असं फेरी मारतात? काही चार वेळा मारतात, काही वेळा पाच वेळा, काही जण तीन तीन ते पाच वेळा. हा तर मग ती फेरी नारळ घेऊन चालू होतं, नारळ नंतर मग त्या होलिकामध्ये टाकलं जातं. होळीच्या पूजेची तर मग तयारी झाली पूर्ण, म्हणजे पूजा झाली आहे ना काका? पूजा झाली, आता होळी का पेटवायला घेतली. एक आणि इथून सुरुवात झाली. आणि होलिका आता पेटवली. वरती उडायला लागला. होळी पेटल्यानंतर पण त्याच्यामध्ये ना त्याची बाकी राहिली पूजा किंवा मग पाणी फक्त सोडण्याचं काम केलं जातं, ते त्याची शेवटची पूजा असते. आता आपण शहरात असतो, तर शहरात आहे ना
होळी जेव्हा पेटवली जाते त्या होळी पेटवल्यानंतर बोंब मारली वगैरे जात नाही. काही ठिकाणी करतात तरी पण जे माहिती आहे त्यांना, पण नाहीच तर मग ती प्रथा मुंबईत तरी हैसर मग घेतली जात नाही. गावी असते ना तर एवढ्यात मग ओराली बोंब बीम मारली नाही असती. आणि इतर जे व्यक्ती आहेत म्हणजे किंवा जमलेली जी माणसं आहेत ना त्या लोकांनी ते बोंब मारून ती पण जी राहिलेली प्रथा ती पूर्ण केलेली असती. तर मग आता फक्त हैसर पूजा केली जाते आणि प्रसाद वगैरे चढवला जातो आणि बाकी होलिका दहन करून घेतल्या गेले. आता थंडी कमी होत ना सुरुवात होते की, कारण मानलं असं जातं की होळी पेटल्यानंतर होळी जागोजागी पेटली जातं आणि होळी पेटल्यानंतर मग थंडी कमी होता किंवा होळीच्या नंतर थंडीचा भाव कमी होता, थंडीचा प्रभाव कमी होता, वातावरण उष्णता येतात, गर्मी येतात. नाहीतर मग जो थंडीचं म्हणजे हिवाळ्याचा जो ऋतू होतो ना तो तिथून मग बदलू सुरुवात होता. तर मग अशा प्रकारे होळिका दहन झालेलं असत, होळी पेटली. या प्रथा या ह्या परंपरा अजूनपर्यंत मानल्या जातात आणि त्या केल्या जातात. चला आपण पण हैसरना निघूया. निघूया म्हणजे आता मी पण हैसरना जात आहे म्हणजेच व्हिडिओ हैसर संपवतोय. म्हणूनच मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा घराणा. माझा जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकून थांबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय.